नागरिकांनी भाजी मंडई आणि इतर ठिकाणी गर्दी करणं थांबवलं पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे आपण याचं पालन करायला हवं असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलंय. तर सांगलीमध्ये 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, यातून नागरिकांनी बोध घ्यायला हवा. आतापर्यंत विनंती करत होतो, मात्र यापुढे कठोर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली. आजचाच दिवस आहे असं समजून जे वागणं चालू आहे ते बंद करून सगळ्यांनी मर्यादित घराच्या बाहेर पडलं पाहिजे. सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी जारी केलेली आहे आणि त्यामुळं कुणीही अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडायचं असेल तर अत्यंत आवश्यकता असली तरच पडावं. मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, संपूर्ण रस्त्यावर नाकेबंदी होईल आणि आपण घराच्या बाहेर अनावश्यक पडला तर त्याच्यावर कारवाई देखील होईल, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी.